तालिबानी विचारधारेचा भारतीय जनता पार्टी लोणारच्या वतीने जाहीर निषेध करून लोणार येथे केला चक्काजाम आंदोलन। भारतीय जनता पार्टी लोणारच्या वतीने आघाडी सरकारने आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून कायद्याच्या चौकटीत नसतानाही माननीय रणवीर नारायण राणे यांना अटक करण्यात आले, म्हणून महाविकास आघाडीच्या तालिबानी विचारधारेचा भारतीय जनता पार्टी लोणारच्या वतीने 25 ऑगस्ट रोजी जाहीर निषेध करून लोणार येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले। जिल्हा नेते विजयभाऊ मापाळे यांच्या नेतृत्वात आंदोलनाची सुरुवात झाली, तसेच महाविकास आघाडीच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी जिल्हा सदस्य शिवाजी सानप, किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मारोतराव सुरुषे, प्रकाश महाराज मुंडे, भगवानराव सानप, तालुका अध्यक्ष बाबारावजी मुंडे, शहर अध्यक्ष गजानन मापारी, युवा मोर्चा जिल्हा सचिव उद्धव आठोळे, युवा तालुका उपाध्यक्ष सुरेश अंभोरे, गणेश काकड, संजय सानप, जगन खोलगाडे, तालुका सरचिटणीस गणेश तांगडे, प्रकाश नागरे, दिनकर डोळे, युवा नेते विष्णू डोळे, राम मापारी, समाधान राऊत, राम गावंडे, रमेश अवचार, पांडुरंग मुंडे, बाबाराव जाधव, देवीदास चाटे, संजय डोळे, फिरोज खान, गजानन चव्हाण, अरविंद चव्हाण, सुदाम कुर्रे, भागवत साळवे, नागेश मोळे, उत्तम मोरे, दत्ता देसाई तथा समस्त भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। शेख समाज, लोणार विशेष प्रतिनिधी, सिटी न्यूज।